घरकाम ते धावपटू सिंगल मदर मीनाक्षी गरुड भरारी। नालासोपारा येथे घरकाम करणाऱ्या महिलेने मॅरेथॉन मध्ये गोल्ड सिल्वर पदकांची कमाई केली। स्वकष्टाने ती महिला पुढील शिक्षण घेत असून समृद्धी गटाच्या माध्यमातून रिक्षा घेऊन आपल्या दोन मुलांसह संसाराचा गाडा चालवणार आहे। या आहेत मिनाज नदाफ, या नालासोपारा मध्ये राहतात। त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे। पती सोडून गेल्यावरही त्या पतीचा भाऊ एक भाऊ म्हणून त्यांना मदत करत आहे। मिनाज नदाफ है, मैं नालासोपारा में रहती हूँ और मेरे दो बच्चे हैं। अभी मैं रनिंग भी करती हूँ और मेरा पति नहीं है, 7 साल होके छोड़ के चले गए। जब भी शादी हुआ तभी उन्होंने हम लोगों को बोला कि पगार बिगार अच्छा है, ये वो है करके बताया, लेकिन ऐसा कुछ भी नहीं था। रिश्तेदार में था लेकिन उन्होंने मेरे को बहुत तकलीफ दिया। वो बहुत पीटता था, मारता था बहुत, और ऐसा कि दारू पी के बहुत मारता था, काम पे भी नहीं जाता था। लेकिन कैसा है, दारू पीने की वजह से मैंने उनको बोला कि आप कुछ भी मत करो लेकिन आप रहो और मत काम करो, मैं खुद काम करूंगी। तभी भी उन्होंने सुना नहीं, लेकिन वो छोड़ के चले गए। अभी छोड़ के जाके 7 साल हो गया, तभी भी मैं रनिंग करती हूँ और बच्चे लोगों को संभालती हूँ। मिनाज ह्या वसई विरार महानगरपालिकेच्या महापौर मॅरेथॉन मध्ये मुलीचा फॉर्म भरण्यासाठी गेल्या होत्या, पण मुलीला भाग घ्यायचा नव्हता। मग त्यांनी स्वतः भाग घेऊन कोणताही सराव न करता 42 किलोमीटर मध्ये धावून दुसरा क्रमांक पटकावला। एका पाठोपाठ पुणे, नाशिक, मुंबई, लोणावळा येथील मॅरेथॉन मध्ये भाग घेऊन अनेक सुवर्ण रजत पदकांची कमाई केली आहे। हे सर्व त्या घरकाम रुग्णालयातील नोकरी हे सर्व सांभाळून करीत आहेत। मेरे बच्चे लोगों को मैं आगे बढ़ाना चाहती हूँ। लड़की को मेरे को USA में भेजने का है आगे पढ़ाई के लिए, और मेरा ये है कि उनके लिए मैं कुछ भी कर सकती हूँ। मतलब जो भी करना पड़ेगा, जब तक जान है तब तक उनके लिए मैं कुछ भी करूँगी, और उनके लिए मेरे को कुछ भी झेलना पड़ेगा, कुछ भी तकलीफ, मेहनत कितना भी हो, और जो भी है मेहनत से ही करूँगी, ईमानदारी से ही करूँगी। वसईतील काही महिलांनी मिनाजला मदतीचा हात दिला। मिनाज सारख्या अनेक महिला समाजात आहेत, त्या आपापल्या परीने समाजसेवा करीत असतात। अशात काही महिलांशी आजही समाजात अनेक महिला एकाकी जीवन जगत आहेत। कोणतेही काम कमी दर्जाचे नसते, मिळेल ते काम करून आपल्या पायावर आपण उभे राहू शकतो। मिनाज नदाबेन ही रनिंग मध्ये खूप चांगली आहे, तर तिला लोकांनी जरा चांगलं स्पॉन्सरशिप साठी वगैरे कुठे पुढे यावं, आणि त्याच्यामुळे ती पुढे इंटरनॅशनल लेवल पर्यंत जाऊ शकेल। तिला अजून म्हणजे ट्रेनिंग वगैरे सगळं पुढे हे करायचं, त्याच्यामुळे ती म्हणजे चांगलं हे करू शकते ती रनिंग मध्ये। त्याच्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी तिला कुठे फायनान्शियल किंवा कुठे रनिंग रिलेटेड सगळं अशी मदत केली तर ती एक चांगल्या टॉप लेवलची रनर बनू शकते। आज त्यांची परिस्थिती गरिबीची असल्याने एक धावपटू म्हणून नावरूपाला येण्यासाठी तिला आर्थिक मदतीची गरज आहे। समाजातील दानशूर व्यक्तींनी सरळ हाताने मदत करणे गरजेचे आहे। आजकाल घरगुती कारणावरून घटस्फोटाचे प्रमाण वाढत असून अनेक महिला निराश होऊन जीवन संपवण्याचा मार्ग अवलंबतात। मात्र अशा महिलांना मिनाजचा हा प्रवास प्रेरणा देणारा आहे।